पण तुम्हालाही असा अंदाज आला होता, चिक्कीची पिशवी त्यांनी उचलली होती, 35 किलो चिक्की होती, 35 किलो पाकिट चिक्की होती, 35 किलो नव्हती, पण ती त्याने उचलली होती. म्हणजे त्याला असं तोच आला असं काही नव्हतं. आम्ही जिथे गाडी लावत होतो तिथे पार्किंग नव्हती, म्हणून निनाद मला म्हणाला, ह्याला म्हणाला की ती एकटी कशी जाईल, मागे जावं लागेल, पुरोहित म्हणून आहे त्यांच्याकडनं मी चिक्की घेते, तर तू तिच्यासोबत जा म्हणजे कोणतरी आणायला बरं पडेल. तेव्हा आम्ही दोघंच गेलेलो त्या दुकानात, मी चिक्की घेऊन आलेलो. उचलली होती कोणी पिशवी, महत्वाचा मुद्दा तो आहे. उचललेली तेव्हापासून तेव्हापासून पिशव्याच्या उचलायला लागला ते मला काय म्हणायचंय, ज्यांची लग्न ठरायची आहेत त्यांना जर कळलं ना तर प्रत्येक जण दुकानाच्या बाहेर उभे राहतील आणि मुलींनी चिकी विकत घेतली की उचल पिशवी. काय म्हणजे प्रेमाचा मार्ग बघा कसा सुरू झाला. आणि मग पुढे काय झालं? बरं, या सगळ्या 35 चिक्यांच्या पाकिटामध्ये त्यांना एकतरी पाकिट दिलं होतं की नाही? त्यांना असं वेगळं नव्हतं दिलं, पण मी बसमध्ये सगळ्यांसाठी एक पाकिट घेतलेलं, ते आम्ही सगळ्यांनी शेअर करून खाल्लेलं. वेगळं नाही घेतलेलं, तर मी ओळखत नव्हती ना वेगळं कसं. पिशवी उचलताना ओळखत होता, पिशवी उचलताना ओळख होती. तुम्ही नाही घेतली चिकी कोणासाठी? नाही, घरच्यांसाठी घेतली होती. खरंच घेतली होती? हो, घरच्यांसाठी. मला नाही वाटत घरच्यांच्या घेतली होती. बरं, पण मग शेवटी तुमचं कधी काय जमलं कसं? मग कधी कोणी पुढाकार असा नाही, दोघांना पण थोडस एक मोर देन अ फ्रेंड ची फिलिंग होती. 2011 मध्ये आम्ही एकदा गिरगाव चौपाटीला गेलो होतो, परत एकदा तिकडे काय भेळ उचलली नाही, इथे काय उचललं नाही ना. मग तेव्हा मी हिला म्हटलं की आता 2 वर्ष झाली आपण फ्रेंड्स आहोत, तर पण भेळ तर खाल्ली असेल किंवा काही पिझ्झा खाल्ला, पिझ्झा खाल्ला, पिझ्झा ती सुद्धा तुम्हाला ऑर्डर द्यायला पाठवली असेल. काय वहिनी, खरं आहे ना? आता ते आता एक मुलगी बरोबर असल्यावर ऑब्व्हियसली तेच पुढे जाणार ना. असं म्हणून ज्या काय मुली मुलांना कामाला लावतात ना ते तेव्हा गोड वाटत, नंतर कळतं असं एक्सप्रेशन वरून. हा मग काय झालं? मग काय नाही, मग मी त्या दिवशी गुरु पौर्णिमा होती असं मला वाटतं, मग आम्ही मठात गेलो होतो, स्वामींच्या मठात गेलो होतो. मग तेव्हा आम्ही म्हटलं की आता आपण एक रिलेशनमध्ये यायला काही हरकत नाही, पण ती म्हणाली की मला आधी घरी सांगायला पाहिजे असं तुम्ही बोललात. ते किती वर्ष फिरल्यावर भेटणं तुमचं होणं चिक्कीच्या पिशवी नंतर स्वामींच्या मठात जाईपर्यंत 2 वर्ष तर गेली, त्या 2 वर्षात घरच्यांची आठवण नाही आली तुम्हाला? पण तेव्हा असं आम्ही दोघंच कुठे गेलो किंवा असं काही, म्हणजे म्हणतात दोघंच कुठे फिरायला गेलो असं काही नाही, त्याच दिवशी पहिल्यांदा. तेव्हाही आम्ही दोघंच गेलेलो असं नव्हतं, आम्ही गेलेलो सगळ्यांबरोबरच. मग त्याच्यानंतर ते मित्रांमध्ये पण थोडंसं ऑब्व्हियस होत होतं, म्हणून आम्ही जेव्हा बोलत थांबलेलो तेव्हा त्याने मला विचारलं. अच्छा, मग तुम्ही काय म्हणाल? घरच्यांना विचारल्याशिवाय, म्हणजे घरच्यांना विचारलं म्हणजे मला माझे आई बाबा तसे बऱ्यापैकी फ्रेंडली होते, त्यामुळे मला असं नव्हतं की ते अगदीच नकार देतील. पण देन टू माझी जी सवय असल्यामुळे की मम्मीला आधी एवढा मोठा डिसिजन मला मम्मीच्या कानावर घातला पाहिजे, म्हणून मी म्हटलेलं की आधी मी मम्मीच्या कानावर घालते, घरी सांगते. असाच लावून आता काय करायचंय? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तू आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिकासोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो, माहिती. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबर पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.